अभिनेत्री सुप्रिया पठारे आज अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोचल्या आहेत। आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून सुप्रिया यांनी त्यांचं उत्कृष्ट अभिनय कौशल्य सिद्ध केलंय। सुप्रिया सध्या चर्चेत आहेत, त्याचं कारण म्हणजे त्यांच्या लेखाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे। तर आज आई प्रसिद्ध अभिनेत्री असताना देखील मिहिरने ती सिनेसृष्टीची वाट न पकडता वेगळी वाट पकडली। सुप्रिया यांचा लेख मिहिर पठारे याने गेल्या वर्षी फूड ट्रक सुरू केला होता, तर गेल्या काही महिन्यापूर्वी त्यानं त्याचं हॉटेल सुरू केलं होतं, पण आता हे हॉटेल बंद झाल्याची चर्चा सुरू होती। यावर आता सुप्रिया यांनी एक व्हिडिओ शेअर करत खरं काय ते सांगितलं। तर गेल्या एक वर्षात या हॉटेलला बऱ्याच मराठी सेलिब्रिटींनी भेट दिलेली असलेलं हे हॉटेल बंद असल्याच्या चर्चा सुरू असतानाच सुप्रिया पठारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या सगळ्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला। तर बघूया सुप्रिया या व्हिडिओमध्ये काय म्हणाल्या। नमस्कार, मी सुप्रिया पठारे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपलं महाराज हॉटेल आहे खेवरा सर्कलला रामजी हॉटेलच्या समोर, पावभाजी स्पेशल मिळते तिकडे, आणि तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत येऊन तिथे आस्वाद घेतलाय नक्कीच मला माहिती आहे। खूपशा गोष्टी कानावर आल्या, आमच्या सुद्धा फोन सुद्धा आले की त्यांना असं कळलं की ते बंद झालं, त्यांना सांगण्यात आलं किंवा असं काहीच नाहीये। 21 तारखेला माझी आई गेली त्याच्यामुळे हॉटेल बंद ठेवलं होतं। आता काल तिचं कार्य झालं आणि त्यातनं जरा मोकळं होऊन आता आम्ही शेवटी बिझनेस आहे तो सुरू ठेवायलाच पाहिजे। तर 3 नोव्हेंबरपासून आपण खवय्यांसाठी पुन्हा एकदा महाराज सुरू करतोय, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना सांगेन की नक्की या आणि पावभाजीचा महाराजचा आस्वाद घ्या खेवरा सर्कलला रामजी हॉटेलच्या समोर। धन्यवाद। तर सुप्रिया यांच्या लेखन सिनेसृष्टीत करिअर न करता वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाला सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिला। तर सुप्रिया यांचा मुलगा मिहिर पठारे हा प्रोफेशनल सेफ असून तो प्रसिद्ध सेलिब्रिटी सेफ संजीव यांच्या शोमध्ये सुद्धा झळकला होता आणि त्यांनी काही काळ अमेरिकेतही शेफ म्हणून काम केलं आहे। तर सुप्रिया यांच्या आईच्या निधनामुळे बंद झालेलं हॉटेल 3 नोव्हेंबरपासून खव्यांसाठी खुलं होत आहे। नक्की एकदा जाऊन आस्वाद घ्या। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।